माझा सोसायटी मधन बोलतीये. सर्व महिलांतर्फे माझा एक प्रश्न आहे. आमच्या इथे सोनल वाईन्स शिफ्ट झालंय, त्याच्यामुळे आमची महिला रात्री वगैरे कधी म्हणजे शिफ्ट असतात महिलांच्या कामावर न येण्याच्या, त्यामुळे आमची महिला बिलकुल सेफ नाहीये. आम्ही सगळे व्हिडिओ पण तिथं पाठवलेले आहेत की रात्री अपरात्री दारुडा तिथं पडलेला असणार, शिवीगाळ करणार, प्रत्येक घराच्या आमच्या पॅसेजमध्ये सुद्धा येऊन एक एक दारुडा पडलेला असतो. सगळे व्हिडिओ आम्ही डिवाइड केलेले आहेत. जेव्हा काही आम्ही प्रश्न प्रशासनापुढे मांडतो तेव्हा आम्हाला सांगितलं कंप्लेंट दिलेली आहे का, तुम्ही तसं केलेलं आहे का, म्हणजे एखादी गोष्ट घडल्यानंतर ना त्याचं जर तुम्ही हे करत असले तर त्याला काय फायदा नाही ना सर. म्हणजे रेप व्हायच्या आधी आम्ही कंप्लेंट करायची का, म्हणजे झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर तुम्ही हे करणार का. चोऱ्या झालेल्या आहेत, सगळे व्हिडिओ आम्ही डिवाइड केलेले सर, सगळे पाठवले. जेव्हा एखादा चोर पकडून दिलेला आहे तेव्हा सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाहीये. आणि प्रत्येक वेळेस काही जेव्हा आम्हाला बोलायचं असेल किंवा काय करायचं असेल तर आम्हाला एक ना एक माणूस येऊन तिथं काय ना काय बोलून जातो की तुम्ही असं करू नका तसं करू नका, म्हणजे आम्हाला दबाव पण आहे. अख्खी सोसायटीत ज्या व्हिडिओ आहेत ना आम्ही त्या व्हिडिओ पण डिवाइड केलेल्या आहेत. तुम्ही बघा सर, अक्षरशः घर पोळी सुद्धा झालेली आहे. हॅलो हॅलो साहेब, आता हे यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती अतिशय वास्तववादी आहे. महाराष्ट्र शासन म्हणतं नाईट लाईफ आपण चालू करू, इथं 24 आवर्स ओपन रेस्टॉरंट अँड बार ओपन. तिथं कुठले बार अँड रेस्टॉरंट आहे, कुठलंही पब्लिक येतं आणि ओपनली दारू प्यायला बसते. हॅलो, अख्ख्या रस्त्यावर सगळे माणसं अशी ओपनली दारू वगैरे पितात, शिवीगाळ चालू असतो 24 तास. जेव्हा आम्ही तो प्रश्न मांडला तर ते म्हणतात आमची बाटली गेली, आमचा प्रश्न संपला, पण पुढचे काय. हॅलो हॅलो, थोडं पुरतं पुरतं तेवढं चालतं, ते गेले की परत बेक की बे चालूच असत. अक्षरशः आमच्या लेडीजला मसाल्याच्या पुढे अक्षरशः घेऊन फिरावे लागतात की एखादा कोणी मागा उतरला तर आम्ही काय करणार रात्री म्हणून. तेवढी तुम्ही दखल घ्यावी दादा, आमच्या तर्फे हा प्रश्न आहे. हॅलो हॅलो, तुमच्या प्रश्नाची नक्की दखल घेतली जाईल. आता इथं पोलीस प्रशासनाचे ACP नारायण शिरगावकर ते येतात, इथं स्थानिक PI आहेत कुंभार साहेब ते बी आता इथं येतात. तेव्हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आणि त्याची दखल बी घेतली जाईल आपल्या जनता दरबारातून. तुम्ही प्रश्न मांडलात त्याबद्दल सगळ्या महिलांचं एक जनजागृती म्हणून आपण महिला हा विषय मांडता त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि आज हा जनता दरबार घेतलाय, मी जास्ती काही बोलणार नाहीये. कारण का की तुम्ही माझ्या वतीने बोललेला आहात. ज्या वेळेस एक महिला सोनल वाईन्स बद्दल बोलते, दुसरे कात्रज कोंडा रोडला एक जानू वाईन्स आहे, सोनू आणि जानू. आमच्या भागात दोन असलेले वाईन्स येतात, सोनू आणि जानू. सोनल वाईन्स आणि जानू वाईन्स, ह्या जानू वाईन्सचा बी एवढाच त्रास आहे जेवढा सोनल वाईन्सचा आहे तेवढा जानू वाईन्सचा. म्हणजे महिला सुरक्षितेबाबत मी बोलतोय. आज जर पोलीस प्रशासनाने ठरवलं तर हा विषय जागेवरती बंदोबस्त होईल. त्याचप्रमाणे होमी प्लाझा या सोसायटीमधून प्रश्न आला होता की तिथं दारूचं दुकान सोनल वाईन्स सोनू आणि दुसरं काय जानू आणि सोनू, नावं पण भारी भारी दिली. काय होतं, प्रश्न आमच्या समोर मांडलाय, मी दारू पित नाही म्हणून मी बोलू शकतो, पण ज्यांच्या समोर मांडलाय त्यातल्या ह्या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचाच मी काही वॉरंटी देऊ शकत नाही. ह्यांनी जर बंद केलं तर निघणारच नाहीत ना, हेच बसून पित्यात कार्यकर्त्यांच्या बरोबर, बाकीच्यांची काय चूक. आणि फार चांगलं असता, दारू फार वाईट आहे, प्रश्न महिलांनी मांडलाय अतिशय तळमळीने मांडलाय. एक फायदा फक्त असतो दारूचा, दारू पिल्यावर माणूस खोटं बोलत नाही, तो खरं बोलतो असं मानतात. माहीत नाही मी पिलेलं नाही, खासदार साहेबांचंही मला माहिती आहे ते पित नाहीत, बाकीच्यांचं मला माहीत नाही, त्यामुळं मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही. ज्यांची गॅरंटी आहे त्यांचं सांगतोय, ज्यांची गॅरंटी नाही त्यांचं काय बोलू. आणि विषय असा आहे की त्याच्यामुळं दारू नाही पिली तर माणूस खोटं बोलतो. सांगितलं की आमच्या भागामध्ये अजिबात दारूची दुकान नाही, माझ्या अंदाजे कोंडव्यामध्ये वाडकर गार्डन नावाचं दारूचं दुकान रस्त्यावर जाता येता दिसतं, त्याच्यामुळं खरं बोलायची वेळ अजून झालेली नाहीये, त्याच्यामुळं ते आहे. पण हे सगळंच बंद झालं पाहिजे. आमची पोलीस खात्याला विनंती आहे की हे बंद करा. आणि खरं तर मी आता एकतर्फी संवाद करणार नाही,
हा जो विषय आहे त्याच्यावर आता पोलीस खात्याचे जे अधिकारी इथं उपस्थित असतील त्यांनी सांगावं की आपण काय कारवाई करणार. कोण आहे ते ट्रॅफिकचे आहेत, कोण असतील इथले पी आय ए पी आय पी एस आय ज्यांच्या अंडर हे सोनू जानू येतं त्यांनी यावं. साहेब आपण कुठल्या आहात, पी आय साहेब जर असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि याच्यावर काय कारवाई करणार, या महिला भगिनी पोटतिडकीनी सांगतायत याच्यावरती काय सांगणार हे जरा सांगितलं तर बरं होईल. तुमची वाट बघतोय तोपर्यंत या. डाव्या बाजूला आहेत असं मला सांगतायत कुठंतरी, आले का साहेब जरा सांगा, काय नागरिकांना सांगा. सोनल वाईन्सच्या अनुषंगाने त्या दुकानाचा परवाना रद्द करावा हे ऑलरेडी पत्र उत्पादन शुल्क विभागाला गेलेलं आहे. पुन्हा एक पत्र आम्ही या दोन्ही दुकानाच्या अनुषंगानं आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाला पाठवणार आहोत. धन्यवाद साहेब. एक कॉपी मला आणि खासदारांना आपण जर दिली तर आम्ही सुद्धा याचा पाठपुरावा करू. आपल्या खात्याच्या मार्फत जे पहिलं पत्र दिलंय त्याची एक कॉपी आम्हाला द्या आणि दुसरं जे आत्ता पत्र देणार आहे त्याची कॉपी द्या. आमच्या सगळ्यांकडेच द्या, संजय जगतापांकडे द्या, योगेश भाऊ टिळेकरांकडे द्या, कारण सरकार त्यांचं आहे त्याच्यामुळे उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांना ते सांगू शकतील आणि 100% हे बंद करू. आम्हीही पाठपुरावा करू. विधानसभेत तुम्हाला हे बंद करावं यासाठी चेतन तुपे बोललेलं महिनाभराने तुम्हाला व्हिडिओ आलेला असेल. आम्ही प्रयत्न करू तो आम्हाला ती पत्र द्या.